मोदी सरकारनं देशात गोहत्या बंदीचा कायदा लागू केला, त्यानंतर सर्वत्र कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची आणि गुन्हेगारांची धरपकड सुरू झाली. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा ही मोहीम जोरात सुरू आहे, पण या कायद्यामुळे पोलिसांना एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरं जावं लागतं. बैलांची काळजी घेण्याची वेळ सध्या हिंगोली पोलिसांवर आली आहे. त्याचं झालं असं की बैलांना भोपाळमधून हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जाणारा 40 बैलांचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली पोलिसांना पकडून दिलाय. यामध्ये ट्रक चालक इकबाल खा गफूर खा आणि केवल मोहनपुरी, ट्रक मालक माजिद खान आणि लियाकत खान या चौघांविरोधात गोहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, पण पकडून आणण्यात आलेले हे सगळे बैल पोलीस स्टेशन परिसरात ठेवण्यात आले. त्यामुळे बैलांना चारा घालण्याचं, त्यांचं शेण उचलण्याचं कामही पोलिसांवरच आलंय. 7 ते 8 पोलीस कर्मचारी या बैलांची निगा राखण्यासाठी तैनात करण्यात आले. बैलांच्या चाऱ्याचा आणि औषधोपचाराचा खर्चही पोलिसांनाच करावा लागतोय. 38 बैल आमच्या ताब्यात आहेत सध्या. त्यानंतर आम्ही त्यामधील 2 आरोपींना कोर्टासमोर हजर केले होते आणि 2 आरोपी आणखी फरार आहेत. एक तर बंदोबस्ताचा ताण असतो आणि तपासाचा ताण असतो, त्याच्यामध्ये बैलाची सेवा करण्याचा पण एक काम लागलेलं आहे. एक तर बैलं त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना हा त्यांचा खावटीचा खर्च कोण देणार या संभ्रमामध्ये असल्यामुळे ते पण समोर येत नाहीत. कोंबून जनावरं आणल्यानं अनेक बैलांना गंभीर दुखापतही झाल्यात. 40 पैकी 2 बैलांचा गुदमरून मृत्यू झालाय. बजरंग दलाला मदतीचं आवाहन केलं तर गोरक्षेचा वारसा घेतलेले हे कार्यकर्ते चक्क पैसे मागतायत. तिथे आम्ही ते ट्रक आम्ही पोलिसच्या सावधीने केलं, पोलीस स्टेशनात आणलं आणि ते बैल आम्ही काढले ते सगळे आणि ते पोलीस स्टेशनमध्ये ते जे बैल आहेत ते आम्ही संगोपन करण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण शासनाने आणि किंवा पोलिसांनी आम्हाला ते एका बैला पाठीमागे 300 रुपये जे खर्च लागते ते खर्च आम्ही द्यावं, आम्ही गोशाळा ते सांभाळत तयार आहेत. आता या बैलांची सुटका कशी होणार आणि तोपर्यंत या बैलांचा खर्च पेलण्याचं आणि त्यांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. भोपाळवरून हैदराबादकडे कत्तलीसाठी याच ट्रकमधून 40 बैल घेऊन जात होते. हिंगोली शहर पोलिसाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या अंतर्गत त्यांनी कारवाई केली. 2 कप्प्यामध्ये हे संपूर्ण बैल घेऊन गेली जात होती, त्यामधली 2 बैल जे आहेत ते गुदमरून मयत झाली. उरलेल्या 38 बैलांच्या उपजीविकेचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे. एकीकडं गोवंश हत्याबंदीसारखे कायदे केले जातात, पण जी जनावरं या कायद्याअंतर्गत पकडली जातात त्यांचं नेमकं पुढं करायचं काय, त्यांचं संगोपन कोण करणार या संदर्भात मात्र कुठलीही निश्चितता दिसत नाही आहे. त्यामुळं एकूणच हिंगोली शहर पोलिस ची दमछक होताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय देशमुख सह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.